महापालिका आयुक्ताप्रमाणेच उत्पन्न वाढीचे कोणतेही ठोस प्रयत्न न करता आणि जमा खर्चाचा ताळमेळ न घालता स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळे यांनी महापालिकेचे सन वार्षिक अंदाजपत्रक सादर स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश यांनी अंदाजपत्रक सादर करताना कोणत्याही लोकप्रिय आणि नव्या योजनांची घोषणा करण्याऐवजी जुन्या योजनांची अंमलबजावणी करण्यावर भर दिलाय परंतु आगामी निवडणुका लक्षात घेता मुळीक यांनी आपल्या मतदारसंघातील नगरस त्याच्या वाहतूक आराखड्यासाठी भरघोस तब्बल शंभर कोटी तरतूद केली आहे याशिवाय दृष्टीहिनांसोबतच्या मदतनिसाला पण पीएमपीचा मोफत पास सेवेसाठी तीस लाख रुपये महिलांसाठी कर्करोग निदान चाचणीची अल्पदरा सुविधा उपलब्ध करून देणे शहरात बांबू लागवडीसाठी एक कोटीची तरतूद वारकरी सांस्कृतिक भवनासाठी सव्वादोन कोटी समाविष्ट गावांसाठी एकशे ब्याण्णव कोटी यासारख्या काही समाज उपयोगी योजनांचा मुळीक यांनी आपल्या अंदाजपत्रकात समावेश केला आहे सन दोन हजार वीस या आर्थिक वर्षासाठी सहा हजार पंच्याऐंशी कोटी रुपयांचं अंदाजपत्रक महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्थायी समितीला सादर केलं होतं